नमस्कार मिसेस नाशिकर चॅनल वर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि माझा सकाळचा रुटीनचा व्लॉग आपण बघितलेला आहे, 2-3 दिवसापूर्वी आलेला आहे। आणि मी आता ठरवलंय की आठवड्यातून 3 व्लॉग करायचे, आणि जर जमलं तर रोजचे पण मी टाकणार आहे तसे। आणि भरपूरशा ताईंच्या खूप छान असे कमेंट्स मला येतात की ताई आम्ही तुमच्या व्लॉगची वाट बघत असतो। तर खास आता ताई तुमच्यासाठी आणि माझ्या सर्व मैत्रिणींसाठी पण हा आजचा व्लॉग मी शेअर करत आहे, आणि याबरोबर मी 2-3 दिवसाचंही रुटीन यामध्ये इन्क्लूड करणार आहे। तर आता मी करत आहे सरनास किचनच्या डोसे आणि इडलीच्या बॅटरची तयारी करत होती, आणि तो व्हिडिओ माझा इकडे शूट होत आहे। तर मला म्हणजे हा ट्रायफॉड दाखवण्याचा उद्देश असा की आपल्या सरलास किचन चॅनल पण आहे ना, त्याच्यावर ना रेसिपीचे व्हिडिओ असतात। तर असं मी हा ट्रायफॉड तुम्ही शूट करते, तर आता ते पण साइड बाय साइड माझा रुटीन मध्येच हा भाग आहे। तर इथे मी ना इडली डोशाच्या बॅटरसाठी डाळ तांदूळ भिजत घातलेले आहे। मी ट्रायफॉड जरा बाजूला ठेवते आणि तुम्हाला दाखवते। बघा, इडली डोसे करायचे उद्या, तर त्यासाठी हे डाळ आणि तांदूळ भिजवलेले आहे। आणि सोबतच मी ना अधिक महिना आला आहे ना, आता जावयांना वाण लावायचा, तर त्यासाठी इथे अनारशाचे तांदूळ पण भिजत घातलेले आहेत। तर हे अनारशाचे तांदूळ आहेत ना, रेशनचे तांदूळ आहेत, आणि रेशनच्या तांदूळाचे अनारसे खूप छान होतात, तर जुने असतात ना ते, त्याच्यामुळे जाळे पण छान पडते। तर यांना अर्धा किलो तांदूळ मी ना स्वच्छ धुवून घेतले आणि 3 दिवस झाकून ठेवून आणि 3 दिवस पाणी बदलायचं, म्हणजे ना वरती जे आंबटपणा येतो ना तो निघून जातो आणि छान असे भिजून होतात, जाळीदार अनारसे आपले होतात। तर ते कसे करायचे तोही व्हिडिओ मी आपल्याबरोबर स्पेशल शेअर करणार आहे। तर आता हे पण मी साईडला ठेवून देते, म्हणजे हाही माझा एक रुटीनचा भाग असल्यामुळे मी आपल्याबरोबर शेअर केलेला आहे। तर आता मी ना डोश्याचं आणि इडलीचं ना आता हे बॅटर वाटून घेते सुरुवातीला। थेंबणार सर, बघा भाजी घेऊन आले, पण ही भाजी ना निखिलने आणलेली आहे सकाळच्या व्हिडिओत। काल परवाच्या तुम्ही बघितलं ना निखिल कसा खोड्या करतो, आणि आता निखिल बघा संसाराला लागलेला आहे। खूप सुंदर भाजी आणलेली त्याने, आणि दूध वगैरे घेऊन आलाय संध्याकाळचं। आता जरा कसं आहे, एका मुलाचा बाप झाल्यामुळे ना मोठा झालेला आहे। काय काय आणलंय निखिलने? मेथी, कोथिंबीर, दूध, पालक छान आहे। सगळ्या भाजीपाला निखिल खातो बर का, खूप आवडतात त्याला या भाज्या। तर ना आता अचानक आलेल्या भाज्या, म्हणजे निखिलचा ना वेळ फिक्स नसतो ना, तर अचानक आलेल्या भाज्या आता मी साईडला ठेवते, पण सुरुवातीला हे बॅटर दळून ठेवते, कारण का सकाळपर्यंत ना या दिवसात ना फर्मेंट नाही होत ना चांगलं। घर आहे पसारा होणारच, तर साइड बाय साइड हाताला लागेल तसं जर आवरत गेलं ना तर पसारा कमी होत जातो। बघितलं का कसे भांडताय, शिट्टी वाजवली यांनी मूडमध्ये ना भाजीपाला निवडायसाठी घ्यायला आले होते आणि शिट्टी वाजवत आले, आणि माझा व्लॉग चालू आहे म्हणून मी त्यांना बोलले आओ काय शिट्टी वाजवत आले। काय होत नाही म्हणे, मी संगीत दिलं म्हणे तुझ्या व्लॉगला म्हणे शिट्टी वाजवून। आता हे बॅटर माझं सगळं वाटून झालेलं आहे, त्याला साईडला ठेवते। आणि ना आज ना थोडा भाजीपाला निवडायचं बघून येते, कारण खरणारसांना घेऊन बसले तिकडच्या रूम मध्ये, जरा जाऊन येते मदत करते। तर हे बॅटर ना लवकर ना फर्मेंट नाही होणार, तर यासाठी काय करायचं, आपण एखादं तुमचं जर कपाट वगैरे असतं ना आपलं किचन मधलं त्यामध्ये ठेवायचं, किंवा ओव्हन असेल तर ओव्हन मध्ये ठेवायचं। मी याला ओव्हन मध्ये ठेवणार आहे, किंवा मग नव्हतं ना माझ्याकडे पहिले ओव्हन, तर मी काय करायचं, माझा एक शोकेस आहे ना त्याच्यामध्ये ठेवून द्यायचे एक कप्प्यामध्ये, म्हणजे ना ते गरम होऊन ना पटकन असं फर्मेंट होतं आणि खूप सुंदर अशा मऊ आणि लुसलुशीत अशा इडले आणि डोसे तयार होतात।
आता ना फर्मेंट होण्यासाठी मी हे पीठ आता ठेवून दिलेलं आहे आणि लगेचच ना जे मिक्सरचं भांडं होतं ना ते लगेच धुवायला घेते. म्हणजे कसं लगेचच्या लगेच दोन दोन जरी भांडे धुवून घेतले ना तर ओट्यावरचा पसाराही कमी होतो आणि लोड पण येत नाही. आणि सवयीप्रमाणे मला ना थोडे जरी भांडे जमा झाले ना ते मी लगेच अशी धुवून घेत असते. आणि तसं बाह्य आहे ते मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत सांगते, परंतु मी सगळेच भांडे जमा करून ठेवत नाही. थोडंफार आपण आवरून घ्यायचं आणि त्यांनाही आपल्या मदतीला असतात ते आपल्या नाशक आपल्या कामाला मदतीला असं समजते आणि ती मदत असते ना तर त्यामुळेच मग घरात पण ना सगळं कामही माझी पटपट होतात. तिच्यात म्हटलं थोडंसं आवरून घेते आणि भाज्या निवडायला जाते मी. काय हो झालं? हो झालं. मी पण आली ती ना मदतीला. काय एवढं सगळं निवडून काढलं? हो झालं. पावसामुळे ओला असतो भाजीपाला, त्याच्यामुळे थोडस निवडून आणि फॅन खाली वाळून घेतला कि मग जसा दोन दिवस जास्त टिकतो. अशा हिशोबाने कांदा पात, मेथी, पालक, कोथंबीर सगळे निवडून आता व्यवस्थित ठेवता येईल. सकाळी कापून ठेवता येईल. रात्रभर असं ना थोडं सुकू देऊ याला आणि नंतर मग ठेवणार आहे आम्ही. तर आधी ना मी कोरोना पिरियड मध्ये काय करायची हे धुवून घ्यायची आणि वाळवायची प्रोसिजर माझ्या त्या व्हिडिओ मध्ये आहे. मी ना आपलं वॉशिंग मशीन असतं ना त्याच्यामध्ये कॉटनच्या ओढणीत सगळ्या भाज्या बांधायची आणि वाळवायची. पण आता काही एवढी तेवढी गरज नाहीये. आता रात्रभर वाळवून घ्यायचं आणि सकाळी मग फ्रीज मध्ये ठेवून देत असते. आणि आता जर मी त्या अशा धुतल्या ना तर मग त्या एवढं वाळवा ते करा त्याच्यात मला एक तास जाईल आता. पण आता सध्या मी तुम्हाला सांगते की वेळ कमी पडतोय. आपलं आहे बाळ आलेलं घरी तर त्याच्यामुळे आणि खरणार सरांचा आपल्या ब्लॉग मध्ये भरपूर मदत असते बरं का. 50% मदत असते, कधी कधी 25% असते. तर खरणार सरांसाठी एक लाईक आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. थँक्यू, धन्यवाद. काय खूप लागली भूक लागली निखिलला? भूक लागली. काय बनवायचं? खिचडी बनवायची. यम्मी खिचडी. यम्मी खिचडी खायची. कुठली? खानदेशी खिचडी. खानदेशी खिचडी खायची निखिलला. तेरा मोबाईल फुट जाता आम्ही. भूक लागली. बनवते. आधी ना दूध तापायला ठेवून देते. म्हणजे कसं ना दूध तापलेलं गार झालं का मग फ्रीजमध्ये ठेवता येतं ना आणि सकाळी मग छान अशी साय निघते आणि आपल्याला महिन्याभर वापरायला तूप पण चांगलं मिळतं. मग दूध तापायला ठेवून देते, बारीक गॅसवर ठेवते. म्हणजे मग कसं लक्ष द्यायचं जास्त काम नाही आणि पातळी मोठं ठेवलं ना तर लगेच ओतून पण नाही जात. दूध तापस्तोवर ना खिचडीची तयारी करून घेते. कांदे आणि लसूण वगैरे सगळं चिरून लसूण निवडून आणि कांदे चिरून घेते. खिचडीची आता सगळी तयारी झालेली आहे. तांदूळ वगैरे सगळं धुवून आणि बाजूला ठेवून दिलेले आहे आणि आज ना सोडे घालून आणि खिचडी करायची आहे. ड्राय प्रॉन्स असतात ना ते सोडे कोरडे असे. इथे ना आधी गबरूचा भात लावून दिला आणि अंडे टाकून आणि कारण ना त्याला एक अंडा आणि थोडा भात लावला ना संध्याकाळचं तर ह्या दिवसाचं आता दही बंद केलेलं आहे त्याला द्यायचं. तर त्याचा भात लावून झाला आहे आणि लगेच आता इकडे एक कमी तिखटाची प्रॉन्सची खिचडी करते. म्हणजे ना नैनिशासाठी ना कमी तिखट चालू आहे ना आता सध्या. बाळ पण लहान आहे ना त्यामुळे बाळांतिनीच्या ना प्रत्येक भाजी स्वयंपाकात ना जिरं जास्त वापरायचं. जिऱ्यामुळे काय होतं म्हणजे ताप वगैरे नाही येत आणि चवही छान लागते. तर आता जिरं हळद घालून झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता सोडा टाकते, कांदे टाकते. म्हणजे सगळं आपलं जशी फोडणी द्यायची तशी, फक्त मसाला नाही टाकणार आहे मी इथे. लसूण अद्रकची पेस्ट वगैरे सगळं टाकणार आहे. इथे ना मी पाऊण वाटी तांदूळ घेतला घेऊन इंद्रायणी तांदूळ म्हणजे मौसूद होतो आणि अर्धी वाटी ना सोडे घेतले. म्हणजे छान चव येते आणि चवी पाटला. म्हणजे जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल बाळंतिनीला तर द्यायला अगदी चांगलं आहे हे संध्याकाळचं. आता इथे ना कमी तिखटाच्या खिचडीची पण आपली फोडणी झालेली आहे आणि ही थोडी मौसूद होण्यासाठी ना इथे तांब्यावर पाणी घातलं आहे आणि अगदी मंद आचेवर 10 मिनिट अजिबात गॅस बंद न करता आणि कुकर न उतरवता शिजू द्यायचं. फिक्या खिचडीला मी आता दुसऱ्या बर्नरवर ट्रान्सफर केलं आणि इथे अर्धी वाटी तेल घालून
आमची मस्त झणझणीत चमचमीत खानदेशी खिचडी, परंतु सोडे घालून केलेली. इथे जिरं घातलं 2 चमचे छोटा छोटा होता तो, आणि 1 चमचावर अदरक लसणाची पेस्ट, आणि 2 मोठे कांदे असे चिरलेले होते ते घातले, आणि ते थोडंसं परतवून घेतलं. आणि आता इथे सुके प्रॉन्स म्हणजे सोडे घातलेले आहेत, चांगले मोठे वाटे भरून घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून आणि नंतर थोडे भिजवले होते मी पाण्यामध्ये. आणि ना थोडा वेळ मी ना गॅस बंद करून गेलेली होती, मला जरा काम होतं म्हणून. आणि तोपर्यंत ना दो आपला पिवळा भात पण झालेला आहे. तर इथे घातली आहे 3 चमचे बेडगी मिरची, ही अगदी कमी तिखटाची आहे. 1 चमचा घातली हळद, आणि 1 चमचा आपला रोज वापरायचा खानदेशी काळा मसाला, आणि मिक्स केलेला आहे. मिक्स केल्यानंतर मूठभर चांगली कोथिंबीर घातली, कोथिंबीर भरपूर घालायची, आणि फक्त तांब्याभर पाणी मी इथे घालणार आहे. तांब्याभर पाणी ना 1/2 किलो तांदळांना पुरे होतं. आणि चवीपुरतं मीठ घालून मिक्स केलं. तांदूळ ना आधीच धुवून घ्यायचे, धुवून आणि 10 मिनटं भिजवून ठेवले. तेच मी म्हणत होते की मी गॅस बंद करून तांदूळ धुवून ठेवले होते, तर नंतर गॅस चालू करून फोडणी दिली. आणि आता मीठ वगैरे घालून पाण्याला चांगली उकळी आलेली आहे, तर यामध्ये हे भिजलेले चांगले असे तांदूळ आहेत ना, ते फडफडीत अशी शिजून येतात आणि मस्त असा दाणा दाणा मोकळा होतो आपल्या ह्या प्रॉन्सच्या खिचडीचा. आता हे मिक्स करून ना झाकण लावून घेते. ही खिचडी तुमच्याबरोबर शेअर करायचं, कारण ना खूप छान लागते चवीला. नॉनव्हेज खात असाल तर नक्की अशा पद्धतीने करा, आणि नंतर सारखं तुम्हाला हीच अशीच खिचडी करायला लावतील ज्या दिवशी तुमचा नॉनव्हेज डे असेल तर. आणि आता गॅस मिडियम फ्लेमवर करून घ्यायचा आणि 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या. ठीक आहे, आता गबरूचं जेवण खरणार सर गार करत आहेत, आणि भात ना गरम असल्यामुळे ना थोडंसं आम्ही याला कोमट देतो यावेळेस, कारण पावसाळ्याचं वातावरण आहे ना, त्याला पण मग त्रास होतो पोटाला. तर आणि त्यात अंडं घातलं ना आता दही बंद केल्यामुळे, तर पटकन जेवण पण होतं त्याचं, त्याला आवडतं नॉनव्हेज, त्याला पण खूप आवडतं, म्हणजे मालकांसारखाच येतो. आता खरणार सर गेले त्याला जेवण द्यायला, तोपर्यंत ना जेवढे निघाले तेवढे थोडे थोडे होते तेवढे भांडे आता आवरून ठेवून देते. आणि आता हे शेवटचं भांडे घासणे माझं, यानंतर मी घासणार नाही. आणि ओट्याच्या आजूबाजू पाणी असं ओढून घेते, म्हणजे ना क्लीन राहतं. आणि आता ह्या पावसाळ्यात ना चिलटे होतात ते पण कमी होतात. मग तर आता इथे आजचा स्वयंपाक झालेला आहे. संध्याकाळचं रुटीन मी आपल्यावर शेअर केलं. आणि नेहमी ना मी जे करत असते बघा, काम करता करता जे थोडेफार असले ना तेवढे भांडे वगैरे आवरून घ्यायचे. आणि मी म्हणत नाही की माझ्याकडे बाई नाही आहे, बाई आहे माझ्याकडे कामाला असं नाही, पण ना बाकीचे आवरून घ्यायचे, म्हणजे ना त्यांना पण सोयीचं आणि आपल्यालाही सोयीचं होतं. कधी एखाद दिवशी दांडी जर मारली ना तर आपले किरकोळ भांडे तरी आपल्याला लगेच मिळतात, म्हणजे असं. आज म्हटलं झाला आता शॉर्टकट स्वयंपाक, मला वाटलं सगळं आवरून झालं, परंतु ना रिमझिम पाऊस चालू आहे आणि भजे खायची हाऊस निखिलला आणि निखिलच्या पप्पांना आलेली आहे. तर त्यांनी दोघांनी मदत करून पीठ मळायला मला गिलके वगैरे कापून दिले, आणि गिलक्याचे भजे इथे करायला घेतलेले आहेत. तेल मस्त तापवून आणि गरमागरम भजे खायला, मस्त खमंग खुसखुशीत अशी गिलका भजी, उडदाचा पापड आणि निकूचे फेवरेट पापड चकल्या. आता हे सगळं मी त्यात तळून घेते. मस्त जेवायला बसतो. भय भत्ता, भेळ आणि भत्ता काय ना मोक करायला लागेल डब्ब्यात एका. हा डब्बा काही आम का दिसली का नाही निशा, खूप दिवसात न दिसली ना. नाही आता टाकून दे शेठजी, बघा कसे बसले किचन मध्ये येऊन. तर मग आता आम्ही जेवायला बसतो आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तर कसा वाटला ब्लॉग कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेळ भत्ता चकल्या पापड काय म्हणते, चला तर मग या जेवायला. कसं झाले, मस्त झाले, एक नंबर टेस्टी जिंगा.